नमो शेतकरी सन्मान निधी योजना मी पुन्हा एकदा तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन करतो की राज्याच्या 2023-24 अर्थसंकल्पामध्ये अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी माननीय पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली। महाराष्ट्राच्या करोडो शेतकऱ्याकडून मी आपलं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो। अध्यक्ष महाराज, या योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी दिल्या जाणाऱ्या 6000 रुपयाच्या लाभात राज्य सरकारकडून आणखीन 6000 रुपयाची भर पडणार आहे। आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 6000 रुपये आणि राज्य सरकारकडून 6000 रुपये असे वर्षाला 12000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। पीएम किसान योजनेच्या पुढील प्रत्येक हप्त्याच्या लाभासाठी पात्र असणारे लाभार्थी हेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचे लाभार्थी असणार आहेत। त्यामुळे जे पीएम किसान योजनेमध्ये लाभार्थी ठरलेत त्यांना या नमो किसान योजनेचा सुद्धा नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा फायदा या ठिकाणी होणार आहे। पीएम किसान योजनेच्या दिनांक 27 जुलै 2023 रोजी याच्यावरही आरोप झाले, या सदनात झाले, या चर्चेत झाले। पीएम किसान योजनेच्या 27 जुलै 2023 रोजी वितरित होणाऱ्या 14व्या हप्त्याच्या लाभासाठी सांगायला अभिमान वाटतो अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातून या सदनाला की राज्यातील 85,55,000 शेतकरी पात्र ठरत आहेत आणि नमो शेतकरी सन्मानासाठी सुद्धा हेच 85,55,000 शेतकरी पात्र ठरणार आहेत। म्हणजे या राज्यातल्या जवळजवळ 89 लाख शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपये दोन्ही सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे। याचा थोडासा बदल करावा ही विनंती मी व्यक्तिगत सुद्धा माननीय देवेंद्र भाऊला या ठिकाणी केली की केंद्राचे पैसे 3 टप्प्यात मिळतात। आपण जर प्रयत्न केला की 2 टप्प्यामध्ये जर आपण हे देता आले खरीप आणि रब्बीच्या पूर्वी तर अधिक चांगलं या ठिकाणी शेतकऱ्याचा होऊ शकतं। सरकार म्हणून आपण नक्कीच या बाबतीत विचार करू। पण नमो पीएम किसान योजनेच्या 17 जुलै अखेरपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात आतापर्यंत 23,000 राज्यातल्या 23,731 कोटी रुपये जमा करण्यात आलेले 13 हप्त्यात। नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनामध्ये 4,000 कोटी रुपयाची पुरवणी मागणी मंजुरीसाठी सादर केली आहे आणि 4,000 कोटी रुपये म्हणजे या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या की तात्काळ पहिला हप्ता नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी जमा होणार आहे। हे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कृषी मंत्री म्हणून या ठिकाणी मी आश्वास करतो। अध्यक्ष महाराज, तिन्ही योजनेचा उद्देश काय? शेतकऱ्याला कायमचा अल्पकाळ आणि दीर्घकाळ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट साठी पैशांची गरज असते, हे तर तुम्ही मान्य करता। विशेषताने हंगामाच्या सुरुवातीला निविष्ठा मजुरी यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते, त्या काळात पीक विम्याच्या हप्त्याचा बोजा पडू नये। तसेच त्यांच्याकडे या काळात काही ना काही स्वरूपात रोख रक्कम शेतीमध्ये गुंतवणीसाठी उपलब्ध व्हावी आणि हा या 3 योजनेचा 1 रुपयात पीक विमा, पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजना इतर अनेक उद्देशापैकी एक प्रमुख उद्देश काय? ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या बाबतीत चर्चा केली, ज्या शेतकऱ्याच्या कर्जमाफ बाजारीपणाच्या बाबतीत आपण अनेक वर्ष या सदनामध्ये चर्चा झाली, तो शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये, निविष्ठा घेण्यासाठी त्याला कर्ज रबीच्या आणि खरीपाच्या तोंडावर कुणाच्या समोर हात पसरायची वेळ येऊ नये, मजुरीसाठी कुणाच्या समोर हात पसरायची वेळ येऊ नये, त्याला स्वतःच्या खात्यात आपल्या वर्षाला 12000 रुपये येणार आहेत ही जर खात्री पडली आणि मी पिकवलेलं
मी लावलेलं, मी मेहनत केलेली, सहा महिने ज्याच्यावर मी कष्ट केलं त्या पिकाला जर नैसर्गिक संकट आलं तर शेतकरी तिथं सुद्धा मागे मला खिशातून प्रीमियम भरायचा नाही, तो प्रीमियम राज्य सरकार भरतंय, याच्यासारखी दुसरी अति महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काहीच असू शकत नाही। संकट आलं तर विमा सरकार भरतंय, संकट आलं नाही आलं तरी 6000 केंद्र सरकार देतंय आणि 6000 राज्य सरकार देतंय, याच्यापेक्षा चांगला निर्णय काय असू शकतो केदार साहेब? म्हणून शेवटी का होईना माझं भाषण संपल्यावर नियमाला धरून असेल नसेल, पण ह्या तीन उद्देशाचं तरी सरकारचं अभिनंदन आपण करावं।